नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आदिवासी विकास विभागामध्ये भरती निघाली आहे तर त्या भरतीमध्ये तुम्ही जे प्रयोगशाळा सहाय्यक पदासंबंधित फॉर्म भरले आहे तर त्याच्याशी संबंधित अभ्यासक्रम जो आहे त्याच्यावर आपण चर्चा जे आहे ते करणार आहोत. थोडक्यात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, कारण की बरेचसे विद्यार्थ्यांना जो आहे त्याच्यावरचा जो सिलेबस आहे तो कशाप्रकारे आहे हा ह्याच्याबद्दल ते संभ्रमात आहे, तर आपण त्याच्यावर थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर हे पहा, या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक 13 नंबरचा पॉईंट, प्रयोगशाळा सहाय्यक वेतन श्रेणी S6 हॅव पास SSC एक्झामिनेशन. फक्त 10वी पास असलेला विद्यार्थी जो आहे तो हा फॉर्म भरू शकतो. मॅक्झिमम त्याचे क्वालिफिकेशन कोणतेही असले तरी या ठिकाणी ते चालणार आहे. ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी जे ते या ठिकाणी ते फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेबल आहे. तर त्याच्यानंतर आणखी तुम्ही या ठिकाणी सविस्तरमध्ये त्याचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये त्यांनी काय दिलं आहे, म्हणजे कोणत्या सिलेबस प्रकार जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे ते आपण पाहून घेऊ. तर यासाठी तुम्ही या ठिकाणी पहा, आता हा जो आहे प्रयोगशाळा सहाय्यक याच्यामध्ये त्यांनी लेखी परीक्षा जी आहे ते 1200 गुणांची होणार आहे. तर याच्यामध्ये मराठीचे जे प्रश्न आहे मराठीचे 50 प्रश्न, नंतर इंग्रजीचे जे आहे ते 50 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 50 प्रश्न आणि सामान्य विज्ञानचे 50 प्रश्न. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर गणित जे आहे, गणित किंवा म्हणजे बुद्धिमत्ता आहे किंवा जे तुमचं सांख्यिकी वगैरे याचे जे उदाहरणं जे ते या ठिकाणी विचारलं आहे का, तर नाही. तर सामान्य ज्ञानमध्ये काय काय प्रकारचे टॉपिक ते जे आहे ते विचारू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या, सामान्य ज्ञानमध्ये तुमचे जसे जनरल अवेअरनेस जे आहे, जे चालू घडामोडी जे आहे ते विचारू शकता. नंतर जनरल नॉलेज जे आहे ते विचारू शकता. नंतर आपले देश जे आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती, नंतर ऐतिहासिक परिस्थिती, किंवा समजा आपण थोडक्यात म्हणू भूगोल इतिहास विचारू शकता, इतिहास विचारू शकता. त्याच्यानंतर काय ते अर्थशास्त्र विचारू शकता. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेवरचे प्रश्न, नंतर गणितावरचे प्रश्न जे गणित. आता हे जे हे सर्वचे सर्व परीक्षा जे हे तुमची परीक्षा 10वीच्या बेसिसवर होणार आहे. मराठीचा इंग्रजीचा तुम्ही पूर्ण अभ्यास करून घ्या. सामान्य ज्ञानमध्ये तुमचे 50 मार्कांसाठीचे जे 25 प्रश्न येणार आहे हे तुमचे थोडे जास्त येऊ शकतात. नंतर सामान्य विज्ञान, आता सामान्य विज्ञानमध्ये काय ते तुम्हाला विचारू शकता. तर 10वीपर्यंतचे, आता समजा 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी याच्यामध्ये जे तुमचे विज्ञानचे जे टॉपिक होते, आता विज्ञान जे होते तर विज्ञानमध्ये तुम्हाला जे वेगवेगळ्या प्रकारचे समजा भौतिकशास्त्रावरचे पॉईंट जे आहे ते विचारू शकता. रसायनशास्त्रावरचे पॉईंट ते जे तुम्हाला विचारू शकता. नंतर जीवशास्त्रावरचे जे पॉईंट आहे हे तुम्हाला विचारू शकता. नंतर वनस्पतीशास्त्र याच्यावरचेही पॉईंट जे आहे ते तुम्हाला थोडक्यात ते विचारू शकता. आता हे जे हे तुमचे हे 4 पॉईंट मेन झाले. तर हे 4 पॉईंट जे आहे, तर सामान्य विज्ञान जे आहे तुम्हाला थोडक्यात 25 प्रश्नाचे सामान्य विज्ञानचे तुम्हाला परफेक्ट करायचे. म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्ही मराठीचे आणि सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान आणि इंग्रजी असे तुम्हाला 100 प्रश्न हे 200 मार्कांसाठी जे हे तुमची लेखी परीक्षा जे इथे होणार आहे. तर तुम्ही या प्रकारे ध्यानात ठेवा की सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न जे हे तुम्हाला गणिताचे जे इथे विचारले जाऊ शकतात. गणित आणि बुद्धिमत्ता, म्हणजे तुम्ही मॅक्झिमम 5 प्रश्न धरून ठेवा की 5 प्रश्न तुम्हाला गणित बुद्धिमत्तेवरती विचारले जातीलच. आपण जे इथे व्हिडिओ सिरीज जे इथे टाकलेली आहे 45 प्रश्नांची एक सिरीज टाकली आहे. त्याच्यानंतरही जे लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनचे जे प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमधून तुम्ही व्हिडिओ आणखी पाहू शकता. म्हणजे तुम्हाला इंग्रजीतले जे व्हिडिओ आहे तेही तुम्हाला मिळतील आणि जे आपले मराठीतले व्हिडिओ आहे त्याच्याही प्रश्नपत्रिकेचं काम चालू आहे तेही तुम्हाला मिळेलच. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओची लिंक शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीमध्ये नवीन व्हिडिओत. धन्यवाद.